गुड मॉर्निंग स्टूडंट, आतापर्यंत आपण 3 लाईन अभ्यासलेले आहेत, क ख ग घ न त थ द ध न, है ना, आणि ट ठ ड ढ ण। तर आज आपण त हे अक्षर अभ्यासणार आहोत, पण त्याआधी ही लाईन कशी येते पाहूया आपण। बघा, ह्या लाईनमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, त थ द ध न ही अक्षर आपल्याला 5 शिकायची आहे। जसं ट ठ ड ढ ण आपण अभ्यासलं, त्याचप्रमाणे ही अक्षरंसुद्धा पिक्चरच्या मदतीने अभ्यासायची आहेत। मग आजचा पहिला अक्षर आहे आपला त। त वरून तलवार। तलवार कोणाच्या हातामध्ये असते, तलवार शिवाजींच्या हातामध्ये असते, शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार असते, है ना। तलवार कागदाची सुद्धा बनवता येते, लोखंडाची असते, है ना। त तलवार लढाईसाठी तलवार वापरतात, तसेच त तराजूसुद्धा असतो। मग आता बघा, इथे त अक्षरावरून येणारे शब्द तयार केलेले आहेत। तो कसा लिहायचा आहे, तर स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, आणि इथून असा कर्व काढायचा आहे, स्लीपिंग लाईन देऊन असा कर्व काढायचा आहे। त तलवार, बघा इथे स्लीपिंग लाईन आणि असा खालच्या बाजूला क्रॉस करायची आहे। त तलवार, त तलवार, त तलवार, त तलवार, है ना। सोपं आहे ना तो काढायला, कसा, स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन देऊन असा कर्व काढायचा आहे। त तलवार, टू लाईनच्या असं बाहेर जायचं नाही आणि असा त काढायचा नाही, हा आहे करेक्ट आहेत, है ना। त तलवार। मग त असणाऱ्या अक्षराला आपण रेष मारूया। बघा इथे तो अक्षर दिलेला आहे, तबक, तळवा, तरतर, तगर आणि तपास। मग त बघा इथे, त तळवा, तरतर, तगर आणि तपास ही अक्षरं त वरून आलेली आहेत, कळतंय। मग इथे मी छान असा त दिलेला आहे तुम्हाला, मग तुम्हीसुद्धा असेच बॉक्स करून त हा अक्षर डाऊन डाऊन लिहायचा आहे। कसं लिहिणार, त तलवार, त तलवार, त तलवार, त तलवार, त तलवार, त तलवार, है ना। सोपं आहे ना तो काढायला, असाच होमवर्क कंप्लीट करायचा आहे आणि टू लाईनच्या नोटबुकवरती छान असा प्रॉपर लिहायचा आहे। तर ही टू लाईनची नोटबुक तुमची, तर तलवार लिहायचा आहे, है ना। सोपं आहे ना तर तलवार। मग अशाच पद्धतीने इथे तलवारीचं चित्र काढायचं आहे आणि होमवर्क तर तलवार असं बॉक्स करायचे छान, त असं कंप्लीट करायचं आहे। मी ह्या पेजचा तुम्हाला होमवर्क पाठवणार आहे। आधी मी तुम्हाला कसा देत होते, मी स्वतः वहीवर काढत होते आणि त्यानंतर तुम्हाला लिहायला देत होते। आता तुम्ही अशाच पद्धतीने बॉक्स करायचे आहेत आणि त हे अक्षर कॉपी डाऊन डाऊन करून बोलून लिहायचं आहे, करणार ना मग होमवर्क। थँक्यू, बाय बाय।